नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आपल्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पावर्ड बाय IBC इन्स्टिट्यूट चॅनलवर. मी शेखर खैरणार तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजसाठी तुमच्यासाठी खूप छान क्वेश्चन्स आणलेत, ज्यामध्ये काही बेसिक लेवलचे क्वेश्चन असतील, काही ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स असतील, काही मॉडिफाईड क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. तर आपण या सगळ्या क्वेश्चनची सुरुवात करणार आहे, पण सुरुवात करतोय आपण पहिल्या प्रश्नापासून. तर तुम्ही पहिला प्रश्न बघत असाल तर फॉलोइंग नंबर्स फ्रॉम अ सिरीज फाइंड आउट द ऑड वन आउट, म्हणजे काय, जे गिवन नंबर्स दिलेत ज्यामध्ये 6, 12, 36, 180, 1260 आणि 1260 अशा पद्धतीने जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, कोण ऑड वन असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. एकदा आपण बघूया की नक्की यातला ऑड वन कोण असणार आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 6 2 12 होतं, इंटू 2 लगेच आयडेंटिफाय होतं मित्रांनो बघा, त्यानंतर इंटू 3 केल्यानंतर हे होणार आहे इंटू हे माझ्या मते 5 आहे, त्यानंतर हे मल्टीप्लाइड बाय 7 जा असणार आहे, त्यानंतर हे इंटू काय असायला पाहिजे मित्रांनो, 11 असायला पाहिजे. जर तुम्ही नंबरला आयडेंटिफाय करत असाल तर जो गिवन नंबरचा सिरीज दिसतोय त्या नंबरच्या सिरीजमध्ये आपल्याला हे आयडेंटिफाय होत आहे की गिवन नंबर सिरीज काय असणार आहे, हो ती प्राइम नंबर असणार आहे. सो गिवन नंबर जे आपण मल्टीप्लाय करतोय ते प्राइम नंबरमध्ये आहेत, तर त्यापैकी हे तरी मॅच होत आहे, म्हणजे हे तर इथून सुरुवात होत आहे, हे मॅच होत आहे, हे मॅच होत आहे, हे मॅच होत आहे, हे मॅच होत आहे, पण इथे कुठेतरी प्रॉब्लेम दिसतोय मित्रांनो, कारण की 1 2 6 0 जर आपण डबल 1 ने मल्टीप्लाय केलं तर 0 6 2 8 3 अँड हे आन्सर असायला पाहिजे, पण ते आपल्याला मिळत नाही आहे. म्हणजे नक्कीच या सिरीजमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, आणि त्या सिरीजमध्ये प्रॉब्लेम आहे शेवटच्या पॅटर्नमध्ये किंवा शेवटच्या त्या नंबरमध्ये. सो आवर आन्सर इज 1 2 6 0 0 है ना. पहिला प्रश्न खूप सोपा होता मित्रांनो, है ना. प्रत्येकाला आयडेंटिफाय व्हायलाच पाहिजे हे काही गरजेचं नाही आहे, हे तुमच्या प्रॅक्टिसवर सगळं डिपेंड करतं की तुम्ही प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली आहे. जर तुम्ही ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने केली असेल तर नक्कीच तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम फेस करायला मिळणार नाही, पण प्रॅक्टिस हा की पॉईंट असणार आहे कुठल्याही नंबर सिरीजसाठी, इवन कुठल्याही क्वांटिटेटिव्हच्या क्वेश्चनसाठी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन जो तुमच्या समोर आहे परत एकदा तेच आहे, ऑड वन आउट शोधायचा आहे. नंबर आपल्याला दिलेले आहेत 30, 35, 43, 52, 58 अँड 65 अशा पद्धतीने नंबर दिलेत. हे नंबर इझिली आयडेंटिफाय होत नाही आहेत मित्रांनो, यामध्ये काहीतरी स्पेशालिटी असली पाहिजे, है ना. सो आपण यातला स्पेशालिटी म्हणजे डिफरन्सेस मेजर करू शकतो, कारण की जर आपल्याला काहीही ऑप्शन दिसत नसेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्यातला डिफरन्स शोधणं गरजेचं आहे. सो हे किती येतं आहे, 8 येतं आहे, त्यानंतर हा डिफरन्स बघत असाल तर हा 9 येतो आहे, त्यानंतर हा डिफरन्स बघत असाल तर इथे येतो आहे 6 डिफरन्स, आणि हा डिफरन्स बघत असाल तर इथे डिफरन्स येतोय 7 डिफरन्स. हे नंबर आयडेंटिफाय होण्यासारखे नाही आहेत, पण इथे आपण एक लॉजिक तर यूज करू शकतो मित्रांनो. सो आपल्यासाठी लॉजिक असणार आहे इथे मे बी 5 × 1, इथे असणारे 4 2 8 येतात. जर तुम्ही आयडेंटिफाय करत असाल तर 5 नंतर 4 येतोय, 1 नंतर 2 येतोय, त्यानंतर इथे जर 5 नंतर 4 येत असेल, 4 नंतर इथे यायला पाहिजे 3, आणि इथे 1 नंतर 2 येत असेल तर इथे यायला पाहिजे 3, आणि तो 9 आपल्यासाठी एकदम मॅच होतोय. म्हणजे आपलं जे चाललं आहे, जे आपण लॉजिक लावत आहोत, ते लॉजिक काय आहे आपल्यासाठी, एका पद्धतीने ॲक्युरेट लॉजिक आहे. सो त्यानंतर पुढे यायला पाहिजे 2, है ना, 5 4 3 2, आणि इथे 3 ऐवजी काय यायला पाहिजे 4 4 2 8, म्हणजे हा नंबर माझ्यासाठी 6 ऐवजी काय असायला पाहिजे होता, 8, आणि त्यानंतर इथे 1 × 5 असायला पाहिजे होता, म्हणजे ह्या नंबर ऐवजी काय असायला पाहिजे होतं, 5, आणि ह्या दोन चुका घडल्या आहेत, तर ह्या नंबरमध्ये घडल्या असतील, ह्या नंबरमुळे घडल्या असतील. सो आपल्यासाठी माझ्यासाठी सध्या तरी 58 हे काय आहे, ऑड वन आउट आहे. सो आपण एकदा चेक करूया की नक्की हे ऑड वन आउट आहे का, कारण की 52 + 8 केलं तर 60 मिळायला पाहिजे, जर मी इथे 60 टाकलं तर प्लस 5 केल्यानंतर 65 मिळतोय मित्रांनो, म्हणजे नक्कीच आपल्यासाठी ऑड वन आउट कोण होता, 58 होता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर मिळालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघत असाल, फाइंड आउट द नंबर्स फ्रॉम द सिरीज अँड फाइंड आउट द ऑड वन आउट, परत एकदा आपल्याला ऑड वन आउटच शोधायचं आहे. सो गिवन नंबर्स आहे आपल्यासाठी 850, 620, 429, 260, 116 अँड 5. तर यातला आपण काय करू शकतो मित्रांनो, हे नंबर इझिली आयडेंटिफाय होण्यासारखे नाही आहेत. सो आपल्यासाठी एक ऑप्शन उरतोय की आपण डिफरन्स चेक करणार. सो डिफरन्स एकदा चेक करून बघूया की डिफरन्स नक्की आहे का. हे 0 येतंय, हे 3 येतंय, हे 230 असं काहीतरी डिफरन्स येतोय, मला कुठे आयडेंटिफाय झाल्यासारखं वाटत नाही, हा 230 काही नंबर आहे का.
बरं, पुढे बघूया आपण की नक्की काय आहे. सो इथे इथे येणार आहे 1, इथे येणार आहे 9 आणि इथे येणार आहे 1. सो हाही नंबर आयडेंटिफाय होत नाही आहे. 191 असा कनेक्टेड नंबर दिसत नाही आहे कुठल्याही स्क्वेअरला, क्यूबला किंवा कुठल्याही नंबरला. हा कनेक्टेड नंबर असा आहे असं कुठेही आपल्याला जाणवत नाही आहे. चेको आपण काय करू शकतो, परत एकदा पुढचा गॅप बघू शकतो, कारण की होऊ शकतं की हा नंबर चुकीचा असेल त्यामुळे हे नंबर आयडेंटिफाय होत नाही आहेत. सो आपण जर इथे चेक करायचं ठरलं तर 9 इथे येणार आहे, त्यानंतर इथे येणार आहे 5, ना इथे 4 आणि 2 6 आणि इथे येतं आहे 1, 169. हा नंबर नक्कीच आयडेंटिफाय होतोय मित्रांनो. हा आहे 13 स्क्वेअर. त्यानंतर पुढचा नंबर एकदा बघूया आपण. इथे 4 येतं आहे, इथे 4 येतं आहे, इथे 1 येतं आहे. हा आहे 12 स्क्वेअर आणि इथे -5 होतं ना, हो -5 होतं. तर आपण ह्या नंबरचं आयडेंटिफिकेशन केलं तर हा 116 तर मागेच आहे, 5 म्हणजे इथे 121 येतं आहे आणि हा आहे 11 स्क्वेअर. अशा पद्धतीने मला हे नंबर्स काय होत आहेत, आयडेंटिफाय होत आहेत की हे नंबर अशा पद्धतीने आहेत. ह्या नंबरचं आयडेंटिफिकेशन मिळत नाही. जर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे आयडेंटिफिकेशन का मिळत नाही आपल्याला, आपल्याला हे 620 मिळत नाही आहे. ओके, मे बी हा 620 रॉंग नंबर असेल, फक्त आयडेंटिफाय करायचा राहिला आहे. इथे काय असायला पाहिजे होता, हा जर 13 स्क्वेअर आहे तर इथे 14 स्क्वेअर असायला पाहिजे होता, जो काय येतो 191 ऐवजी 196 येतो. आपण एकदा चेक करूया, जर आपल्याला ह्या नंबरमध्ये 196 ऍड करून इथे काय नंबर मिळतोय, तो पुढे जर 230, ते पण चुकीचंच आहे मुळातच, 230 पण नको आहे आपल्याला. 230 ऐवजी इथे 15 स्क्वेअर म्हणजे 225 अपेक्षित होतं. त्यानंतर हे आन्सर मिळतंय का असं सॉरी असं आपण प्रत्येक वेळी आयडेंटिफाय केलं पाहिजे हे गरजेचं नाही आहे. पण मी आता सध्या शिकवतोय तुम्हाला, त्यामुळे हे आयडेंटिफिकेशन करून दाखवतोय. यामध्ये आपण वेळ प्रत्येक वेळी वाया घालवू शकत नाही. ओके, सो आपण काय करूया, इथे जर 9 हा 6 ॲड झाला तर हा 5 येतोय, त्यानंतर 9 + 3 = 12 अँड 4 + 1 = 5 अँड 625 बरोबर आहे. 15 स्क्वेअर 6 ना 25 स्क्वेअर. इथे काय येतं आहे, 625 येतं आहे. 625 हे 15 स्क्वेअरपेक्षा म्हणजे 225 जर हे कमी असेल तर आपला आन्सर नाही, कमी नाही जास्त असेल, तर कारण की आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये चाललो आहे ना. सो 625 जर आपण ॲड केलं 225 तर आपल्याला नंबर मिळतो आहे का, हो आपल्याला नंबर मिळतो आहे आणि तो करेक्ट आहे, म्हणजे आपला ऑप्शन चुकीचा होता 620. अशा पद्धतीने आपला ए आन्सर काय आहे, चुकीचं आहे. अशा पद्धतीने आपण ऑड वन सिरीज आपण नक्की शोधू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे बघत असाल, व्हॉट विल कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क, म्हणजे इथे मिसिंग नंबर सिरीज आहे. सो मिसिंग नंबर सिरीजबद्दल आपण बोलतो आहे. सो मिसिंग नंबर सिरीजमध्ये आपण बघूया की जर नंबरची सिरीज आपल्याला 42, 61, 38, 67 आणि क्वेश्चन मार्क करून 73 दिलं असेल तर नक्की हा क्वेश्चन मार्क आपल्यासाठी काय असणार आहे, एकदा आपण चेक करून बघूया. सो इथे नंबर्स इझिली आयडेंटिफाय तर होत नाही आहेत, कारण की नंबर असं वाटत नाही की कुठल्याही स्क्वेअर क्यूब सोबत कनेक्टेड असतील, कुठल्या मल्टिप्लिकेशन सोबत. मग आपण काय करतो मित्रांनो, नेहमी आपण त्यातला गॅप चेक करतो. हो आपण त्यातला गॅप चेक करतो. तो इथला गॅप चेक करूया आपण. 11 आणि 8 = 19 गॅप येतोय. त्यानंतर इथे जर बघाल तुम्ही तर 9 बरं, हे मायनस होत आहे, म्हणजे एका ठिकाणी प्लस होतो आहे, एका ठिकाणी मायनस होत आहे. हे मायनस जर आपण केलं तर 3 इथे येतो आहे आणि इथे 23 येतो आहे आणि हा -23 आहे. इथून इथे जात असताना परत एकदा प्लस होतो आहे मित्रांनो, म्हणजे आपण जर यातला गॅप बघितला तर हा येतो आहे माझ्या मते 29 गॅप है ना, म्हणजे हा +29 आला. पुढचा जर गॅप असेल तर तो 100% मायनसमध्ये असणार आहे. प्लस मायनस ही सिरीज चालू आहे तर ते नक्की काय असणार आहे. पण पहिले नंबर आयडेंटिफाय करूया. 19, 23, 29 म्हणजे इन्क्रीझिंग ऑर्डरमध्ये आपण प्राईम नंबरबद्दल बोलत आहोत मित्रांनो. सो 19, 23, 29 नंतर पुढचा प्राईम नंबर कोणता येतो, है ना, 29 नंतर 31 प्राईम नंबर असणार आहे. सो जर हा -31 असेल तर नंबर काय असायला पाहिजे, एकदा आपण चेक करूया. इथे 6 असायला पाहिजे आणि इथे 36 असायला पाहिजे. जर हा नंबर एक्स ऐवजी 36 असेल, जो ऑप्शनमध्ये दिसतो पण आहे, तर पुढचा नंबरही करेक्ट येणं गरजेचं आहे, कारण की फायनल व्हेरिफिकेशन कुठेही गरजेचं असतं. ज्यावेळेस तुमच्याकडे टाईम उरला नाही आहे त्यावेळेस हे प्रिडिक्शन्स करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला ॲश्युरिटी लागते की आधीचे क्वेश्चन्स तुमचे करेक्ट असतील. सो पुढचा पण बघूया की जर हा 31 आहे तर त्या पुढचे प्लस आपण करणार आहे. 31 नंतर पुढचा प्राईम नंबर कोणता येतो, 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35
नाही, 36 नाही, 37 येतो मित्रांनो. सो 37 जर आपण ॲड केला तर येस आपल्याला नंबर मिळतो 73, म्हणजे आपला एक्सच्या ऐवजी कोणता नंबर असणार आहे 36. सो अवर आन्सर ऑफ द क्वेश्चन इज 36. ओके चलो बेटर वे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट विल बी द कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क, परत एकदा नंबर सिरीजचाच प्रश्न विचारलाय मित्रांनो. बघूया आपण 25 इथे एक्स दिलाय, 30, 46, 110 अँड 366 अशा पद्धतीने आपल्याला नंबर सिरीज दिली आहे. परत एकदा नंबर काय ओळखीचे वाटत नाही आहेत, है ना, नंबर ओळखीचे वाटत नाही आहेत. तुम्ही पण पॅरेलली माझ्यासोबत बघत चला, आणि मला जर नंबर ओळखीचे वाटत नसतील तर ह्यांच्या गॅपबद्दल तर बोलायचा प्रश्नच येत नाही, कारण की हाच नंबर माहीत नाही आहे. पण पुढच्या गॅपबद्दल नक्कीच बोलू शकतो. इथे गॅप कितीचा दिसतोय आपल्याला, 16, ठीक आहे. 16 आयडेंटिफाय होतोय म्हणजे काय असणार आहे, तो 4 स्क्वेअर असणार आहे. पण नक्की अजून नाही, पुढे आपल्याला ते कळणार आहे की नक्की ते काय आहे. तर इथे येणार आहे 114, बरोबर ना, 114 येत आहे, कारण की आपण ते 50 नाही, एक मिनिट हां, तर हे 50 झाल्यानंतर हे येत आहे 64. ओके सो हे 64 येत आहे, ठीक आहे. तर हा 4 स्क्वेअर आहे, हा 8 स्क्वेअर आहे, आणि पुढचा नंबर एकदा बघूया आपण की नक्की काय मिळतं आहे आपल्याला. सो इथे या दोघांची मायनस करायची, इथे 6 येणार आहे, 6 - 1 = 5, आणि इथे 256 म्हणजे काय करतायत नक्की हे, 256 16 स्क्वेअर आहे ना मित्रांनो. सो 4 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, 16 स्क्वेअर, नक्की मग हे नंबर काय आहेत आपल्याला कळत नाही आहे. मे बी हे असं स्क्वेअर न करता हे इंटू 4 करून 16 × 64, आणि जर इथे इंटू 4 केलं तर पुढे 256 मिळतं आहे. म्हणजे इथे डिवाइड 4 करावं लागणार आहे, म्हणजे मल्टिप्लाय 4 बद्दल लिहितो आहे मी, कारण की रिवर्स चाललो आहे म्हणून डिवाइड बाय 4 करणं आहे. तर इथे 4 असणं गरजेचं आहे, आणि इथे परत एकदा पाठीमागे जर मी मल्टिप्लाय बाय 4 लिहितो आहे पण रिवर्स चाललो आहे म्हणून इथे 1 असणं गरजेचं आहे मित्रांनो. सो इथे एकचा गॅप तर इथे 25 नंबर यायला पाहिजे, पण नाही, तो नंबर मिळत नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला नक्की करायचं तरी काय आहे. ओके तर इथे जर 1 गॅप असतं तर इथं 25 असायला पाहिजे होता, पण तो 35 मिळत नाही, 25 मिळत नाही आहे. 35 ऑप्शनमध्ये आहे पण तो मे बी कामाचा नाही आहे. सो इथे 4 × 4 = 16, 16 × 4 = आणि हे पण बरोबर आहे, सगळं लॉजिक बरोबर येतं आहे आपलं. इथे 4 येतो आहे, इथे 4, इथे गॅप मग 1 असायला पाहिजे, म्हणजे 25 असायला पाहिजे खरं तिथे नंबर, पण तो तर दिसतच नाही आहे. म्हणजे नक्कीच कुठलं तरी दुसरं लॉजिक असणार आहे. आपण एकदा दुसरं लॉजिक चेक करून बघूया. सो इथे नंबर्स काय असायला पाहिजे, 4 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, 16 स्क्वेअर. ओके सो इथे काय असायला पाहिजे, 2 स्क्वेअर आणि 1 स्क्वेअर, तरी आपलं ते सेम लॉजिक येतं आहे, पण मग ते मॅच तर होत नाही आहे ना मित्रांनो, कारण की हा जो 16 गॅप आहे तर हा नंबर 2 गॅप म्हणजे 4 कमी असायला पाहिजे, तर इथे नाही होत आहे मॅच मित्रांनो. सो इथे फक्त प्रॉब्लेम हा आहे की इथला हा मॅच होत नाही आहे, म्हणजे हा गॅप मॅटर करत नाही आहे मे बी. सो इथे 26 असायला पाहिजे, जर आपण 4 छोटं केलं तर 26 असायला पाहिजे, आणि 26 इथे, अरे सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, कारण की आपण हे सगळं आधीच करून बसलो आहे, है ना, मे बी माझं लक्ष नसेल त्यामुळे आपण थोडंसं वेळ वाया घालवला या गोष्टीमध्ये, पण तुमचं लक्ष राहू द्या, कारण की इथे +1 करायचं होतं ना, आपण 1-1 तर म्हणत होतो खूप वेळचं, पण मग आपण ते करत नव्हतो. अशा पद्धतीने हेही लॉजिक आपलं सॉल्व्ह झालं आहे. मुळातच प्रश्नाचं उत्तर आपल्या डोळ्यासमोर असताना ते यदा कदाचित माझ्या दुर्लक्षामुळे ते मला लक्षात आलं नसेल, पण तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल मित्रांनो. चलो पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. पुढचा क्वेश्चन असणार आहे आपल्यासाठी, अ 200 liters मिक्सचर ऑफ वॉटर अँड ॲसिड कंटेन 24 liters मोर वॉटर दॅन ॲसिड. ओके सो जर आपल्याकडे ॲसिड आणि वॉटरचं कंपॅरिझन दिलं आहे, तर ॲसिड X असेल तर ते म्हणताय की आमच्याकडे त्या ॲसिडपेक्षा 24 जास्त काय वॉटर आहे, आणि ह्या दोघांची ॲडिशन काय येणार आहे 200, कारण की हे दोघं मिळूनच आपल्यासाठी टोटल मिक्सर बनत होतं. सो इथे आपल्याकडे 2x आणि 24 तिकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे. सो इथे येतं आहे 166, बरोबर. सो हा 2x झाला, 24 तिकडे मायनस होतोय, 4
तो इथे 6 येत आहे, त्यानंतर इथे 3 अँड सॉरी 176 येत आहे ना, 176 येत आहे. सो आपण 2 ने डिवाइड करूया, 28 जा 16 अँड 28 जा 16, सो x इज इक्वल्स टू काय आलं 88. म्हणजे माझ्यासाठी ॲसिड जे काही आहे ते 88 आहे आणि वॉटर जे काही आहे ते 88 प्लस 24, 8 आणि 4 12 आणि 9 आणि 11 अशा पद्धतीने येत आहे. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं थोडंसं तर आपण नक्कीच 8 भागू शकतो आहे. सो 8 × 8 × 8 × 8 आणि 8 × 32 अशा पद्धतीने आपल्याला रेशो मिळतो आहे 11:14. नक्की त्याचा उपयोग होतो आहे का एकदा चेक करूया. इफ 25% ऑफ द मिक्सचर इज रिप्लेस्ड विथ के लिटर ऑफ ॲसिड, त्यांचं आता म्हणणं आहे की आम्ही 25% मिक्सचर रिप्लेस करतो आहे. जे 25 तुम्ही रिप्लेस करताय ते कशातनं करताय, 200 करताय. 200 25% म्हणजे कुठल्याही नंबरचा 25% शोधायचा असेल तर डिवाइड बाय 4 करणं गरजेचं आहे. सो आपल्याला कळालं की ते 50 काय करतायत, ते वेगळं काढतायत. आणि हे 50 लिटरमध्ये पण ॲसिड आणि वॉटरचा रेशो काय असणार आहे, 11:14. म्हणजेच किती ते असणार आहेत आपल्यासाठी 25 25. म्हणजे आपल्याला 50 देऊन ठेवलं आहे मित्रांनो, 25 म्हणजे जर 50 देऊन ठेवलं आहे तर मला 1 = 2 मिळत आहे. 1 = 2 असेल तर त्यातलं हे 22 बाहेर काढतायत आणि 14 × 2 = 28 वॉटर बाहेर काढताय. सो आपल्याकडे जे ओरिजिनली अवेलेबल होतं, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, सो ओरिजिनली अवेलेबल होतं त्यापैकी 88 हे ॲसिड होतं, त्यापैकी आम्ही 22 बाहेर काढलं आहे. आणि जे माझ्याकडे वॉटर होतं किती 1 1 2 आणि त्यातनं मी 28 हे वॉटर बाहेर काढतो आहे. आणि त्याऐवजी काय मिक्स करतो आहे मित्रांनो, बघा त्यांनी काय सांगितलं आहे, के लिटर ऑफ ॲसिड इज मिक्स, ॲसिड वरचा कंटेंट आहे, के लिटर ऑफ ॲसिड हे मिक्स केलं जात आहे. अशा पद्धतीने नवीन रेशोमध्ये ते सांगतायत, वॉटर इन द रिझल्टंट मिक्सचर वुड बी 20% मोर. वॉटर 20% मोर आहे आणि खालचं वॉटर होतं 20% मोर, म्हणजे 120 लिहायचं आणि वरती काय लिहायचं, 100. 100 कम्पेअरमध्ये ते 20 जास्त आहे. याला छोटं बनवूया आपण, 2 × 5 = 10 अँड 2 × 6 = 12. त्यानंतर जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर, पण ह्या इक्वेशनला एकदा छोट्या स्वरूपात लिहूया, 66 + k आणि याच्यासोबत 6 मल्टिप्लाय होणार आहे आणि हे तिकडे जाऊन मायनस होणार आहे. सो 5 × ह्या दोघांची मायनस होऊन तिकडे मल्टिप्लाय होणार आहे. सो 8 आणि इथे 4 येत आहे, इथे 3 इथे 4 येत आहे ना, 44 येत आहे. सो इथे 6 × 6 = 36 + 6 = 36 + 37 + 38 = 39 प्लस के इज इक्वल्स टू 4 × 5 = 20 आणि हे 4 × 5 = 20 आणि 1 मिनिट हां, तर मे बी मी इथे काहीतरी चुकी करतो आहे. तर इथे 8 आणि इथे 4 येत आहे, त्यानंतर इथे 3 आणि इथे 7 × 1 = 8 येत आहे, 84 असायला पाहिजे मित्रांनो. ओके, सो इथे काय येत आहे, 4 × 5 = 20, 8 × 5 = 40 आणि 42. सो के इज इक्वल्स टू काय येत आहे, 420 + 396. आणि आपण एकदा करून बघूया, इथे 4 येत आहे, इथे 2 येत आहे आणि इथे 0. सो आपलं आन्सर असणार आहे 24. बट त्यांनी काय विचारलं आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, हां बस एक छोटी गोष्ट राहिली, आपण ह्या 6 ह्या के सोबत नाही मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा 6K असणार आहे मित्रांनो, म्हणजे याला 6 मल्टिप्लाय करायचं आहे, 6 × 4 = 24. सो अवर आन्सर इज 4. सो अशा पद्धतीने आपल्याला केचंही आन्सर मिळालं आहे. ओके, होपफुली तुम्हाला कळालं असेल. जर कळालं नसेल तर व्हिडिओला थोडं रिवाइंड करा आणि व्यवस्थित एकदा बघा की आपण नक्की करत तरी काय होतो. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आपण. नमित स्पेंड 20% ऑफ हिज सॅलरी ऑन हाऊस रेंट, म्हणजे काय, तो त्याच्या सॅलरीपैकी 20% हाऊस रेंटसाठी खर्च करतोय, 25% ऑफ द रेस्ट फॉर इलेक्ट्रिसिटी, 30% ऑफ द रेस्ट फॉर पेईंग वॉटर टॅक्स, 50% ऑफ द रेस्ट फॉर बाईंग द ग्रॉसरीज. सो हे सगळं तो खर्च करतो आहे. नाव ही सेव्ज रिमेनिंग अमाऊंट अँड फाइंड हिज सॅलरी. आपल्यासाठी टार्गेट आहे की त्याची सॅलरी शोधायची आहे. इफ द डिफरन्स बिटवीन द अमाऊंट सेव्ड अँड अमाऊंट स्पेंट ऑन वॉटर टॅक्स इज 900. ओके, इथे सस्पेन्स आहे, म्हणजे नॉर्मल क्वेश्चन सारखं नाही बनवलं आहे, याला कुठेतरी मॉडरेट लेवलला ते घेऊन गेलेत आणि मॉडरेट लेवलसाठी त्यांनी हा डिफरन्स सांगून ठेवला आहे. हरकत नाही, आपण 100 सुरुवात करूया. त्यांनी डिफरन्स कोणाचा विचारला आहे, तर सेव्हिंग किती करतो आणि वॉटर टॅक्सवर किती खर्च केला आहे. वॉटर टॅक्स पर्यंत पोहोचणारच आहे आपण. मुळातच असं समजूया की त्याची टोटल इन्कम जी होती ती 100 होती. जर त्याची टोटल इन्कम आपल्यासाठी 100 दिली गेली आहे, तर 100 20% तो खर्च करतो, म्हणजे 80 उरतात. 80 × 25% म्हणजे 20 असतात. 80 20 गेले तर 60 उरतात. 60 × 30 = 18 होणार आहेत.
सो 60 मधनं जर 18 मायनस झाले तर 42 उरतात. म्हणजे अशा पद्धतीने एक मिनिट हा, हे 42 लिहायची गरज आहे का? ठीक आहे, आपण 42 लिहू. 42 पण 50% तो पुढे जाऊन खर्च करतो ना. 42 50% म्हणजे 21 येणार आहे. तर ही त्याची काय झाली? फायनल सेव्हिंग झाली. आपण वॉटर टॅक्सपर्यंत पोहोचतच आलो होतो. परत एकदा पोहोचूया. 100 20 गेले, 80 उरतात. 80 25 गेले, 80 अजून 20 मायनस होतील म्हणजे इथे 60 उरतात. आणि 60 30% म्हणजे 18 हे कशासाठी? वॉटर टॅक्ससाठी माणूस खर्च करतोय. या दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला कितीचा दिसतोय मित्रांनो? 3. आणि 3 हा डिफरन्स त्यांनी 900 म्हणून डिनोट केलाय. तर 3 म्हणजे जर 900 असेल तर त्यांनी विचारलंय सॅलरी, आणि सॅलरीला आपण सुरुवात 100 केली होती. म्हणजे त्याचा आपण इन्कम कन्सिडर काय केला होता मित्रांनो? 100. सो अशा पद्धतीने 3 3 9 0 म्हणजे अशा पद्धतीने 30,000 रुपये. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बघा, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप तेच आहे. स्वरूप बदललं आहे खरं तर. प्रश्न तसाच आहे पण स्वरूप बदलून त्यांनी काय केलं आहे? तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त हे आपल्यावर आहे की आपण कशा पद्धतीने कन्फ्यूज झालो आहे की मुळातच नाही होत आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न असणार आहे आपल्यासाठी, मोहन इन्व्हेस्ट 60% ऑफ हिज मंथली इन्कम इन स्कीम ए अँड रेस्ट इन द स्कीम बी. म्हणजे तो त्याच्या इन्कमपैकी 60% इन्कम एका स्कीममध्ये गुंतवतो आणि जो उरलेली रक्कम आहे 40% ती दुसऱ्या स्कीममध्ये गुंतवतोय. स्कीम ए ऑफर्स सिम्पल इंटरेस्ट ऑफ 20%. ओके, मी सुरुवातच छान करतो. बघा, आपण मानूया की त्याचा इन्कम किती होता. आता 60% तो कशावर स्कीम एवर करतोय? 60% म्हणजे 600 मानतो मी. तर उरले किती? 400. कारण की 100 म्हणजे माझ्यासाठी टोटल असेल. तर 100 60 म्हणजे 60 आणि उरलेला 40. पण मी त्याच्यासोबत 0 जोडतोय. हे 0 कशासाठी जोडतोय मित्रांनो? जेणेकरून एक्झाम्पलमध्ये आपल्याला पुढे जाऊन पर्सेंटेज सोबत ज्यावेळेस डील करायचं आहे त्यावेळेस ते आपल्याला थोडंसं सोपं जाणार आहे. म्हणजे जर इथे 600 इथे 400 तर आपल्याला त्यांनी स्कीम ए मध्ये सांगितलं होतं 600 त्याचे 20% ते पण किती वर्षांसाठी मित्रांनो? 2 वर्षासाठी. सो इथे त्याचे 2 वर्ष म्हणजे 40% आणि इथे 240 रुपये म्हणजे त्याचे 40% असणार आहे. 600 40% आपल्याला सिम्पल इंटरेस्टने मिळाले. प्रश्न हा आहे की बी त्याने इन्व्हेस्ट केलाय कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आणि तो 25% करतोय. ठीक आहे, 25% कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तो इन्व्हेस्ट करतोय. तर 25% 400 25% किती असणार आहे? एकदा व्यवस्थित बघा, 400 25% म्हणजे 100 असणार आहे. म्हणजे पहिल्या कंपाऊंड इंटरेस्टबद्दल बोललं गेलं आहे की पहिल्या वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट आपल्यासाठी किती असणार आहे? 100 रुपये. तर CI2 म्हणजे दुसऱ्या वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट 100 अधिक 100 आपल्याला 25% द्यायचं आहे. कारण की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज, आणि व्याजावर व्याज ज्यावेळेस वाढत जातं त्यावेळेस आपण त्या चक्रवाढ व्याजाबद्दल बोलतो. तर हे प्रिव्हियस व्याज त्याच्यावर व्याज वाढणार आहे. आणि किती टक्के? 25% 100 चे 25% 25 होतात म्हणजे 125, म्हणजे हे 100 आणि 125 म्हणजे 225 रुपये हे कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे स्कीम बीचं. आणि दोघांमध्ये फरक जर तुम्हाला दिसत असेल तर तो 15 आहे आणि तोच फरक त्यांनी 2 वर्षातला सांगून ठेवला होता. 105 म्हणजे 15 आपल्यासाठी 105 आहे आणि ते शोधायला सांगतायत मंथली इन्कम म्हणजे 100 जो मी 100 कन्सिडर केला होता की त्याचा इन्कम 100 आहे. 5 3 15 5 2 10 0 3 भाग देणार 3 3 9 आणि 3 5 15 इथे 35 2 70 होतात म्हणजे आपला इन्कम मिळाला आहे 7,000 रुपये. अशा पद्धतीने यस, ऑप्शन ई इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपण खूप मोठे एक्झाम्पल असो लेंदी एक्झाम्पल्स असो पण आपल्या बेसिक कन्सेप्ट जास्त महत्त्वाचे आहे मित्रांनो. जर बेसिक कन्सेप्ट तुमच्या जास्त क्लिअर असतील तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आजसाठी मे बी शेवटचा प्रश्न असेल. वर्क डन बी कम्प्लिटेड बाय पी अँड आर टुगेदर इज 36/5 days. म्हणजे ए आणि बी, सॉरी, पी आणि आर हे दोघं मिळून, मी त्याला एकदम आपल्या स्वरूपात लिहितोय, 1/P + 1/R हे दोघं मिळून 5/36 हे वर्कमध्ये जे दिलं होतं त्यांनी टाईममध्ये दिलं होतं, मी त्याला वर्कमध्ये कन्वर्ट केलं आहे. वर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे काही गिवन व्हॅल्यूज आहे त्याला उलटं लिहावं लागतं. मी ते उलटं लिहिलं आहे. हे झालं माझ्यासाठी वर्क. ते म्हणतायत की क्यू अलोन, म्हणजे क्यू अलोन डू द वर्क इन 20 days. सो हे क्यूची कॅपॅसिटी झाली. त्यानंतर ते म्हणताय पी आणि क्यूने काम तर चालू केलं अँड आफ्टर 4 days
पी लेफ्ट म्हणजे चार दिवसानंतर पी सोडून गेला ओके आणि आर ने जॉईन केलंय क्यू ला देन बोथ फिनिश द वर्क इन 13/3 days फाइंड आउट द टाइम टेकन बाय आर म्हणजे महत्वाचा आर आहे माझ्यासाठी ओके आर जर महत्वाचं असेल आणि आरची कॅपॅसिटी माहीत नाही म्हणजे मला सगळं जे काही हवं आहे ते सगळं आरच्या फॉर्ममध्ये हवं आहे आणि ते आरच्या फॉर्ममध्ये मी कसं आणणार आहे बघा मित्रांनो 1/P = 5/36 - 1/R म्हणायला काय हरकत नाही मी फक्त याचं तिकडे करून टाकलंय त्यानंतर 1/Q तर माहीतच आहे आपल्याला मी ते काय परत लिहत नाही सो आपल्यासाठी पी माहित आहे त्यांनी सांगितलं चार दिवस हे लोक काम करत होते कोण काम करत होतं चार दिवस पी आणि क्यू काम करत होते सो पीचं आपल्याला कळालंय आणि हे दोघं म्हणजे हे दोघं नाही आहे खरं तर पी बद्दलच आहे फक्त आपण ते आरच्या फॉर्ममध्ये लिहिलंय हे जे काही आहे ते चार दिवसाचं आहे म्हणजे वरती 4 मल्टिप्लाय करायचं आहे 4 × 5 = 26 + 4 / R अशा पद्धतीने हे पीचं 4 काम झालं त्यासोबत क्यू पण 4 काम करत होता प्लस येणार आहे कारण की तो सोबत काम करतोय त्या व्यतिरिक्त अजून काम जे उरलेलं आहे ते 13/3 days आर आणि क्यू करत होते त्यातला क्यू आपल्याला माहित आहे की तो 1/20 करतो ते 13/3 days करतायत म्हणजे 13/3/20 तो 3 त्या 20 सोबत मल्टिप्लाय होणारच आहे तर मी लिहितानाच असं लिहितो त्यानंतर उरला प्रश्न कोणाचा उरला प्रश्न आता शेवटी आरचा तो पण किती काम करतोय 13/3 आणि आर त्याची कॅपॅसिटी आपण आर म्हणून आणि हे तिघं मिळून काय करतायत एक काम किंवा त्या तिघांनी सगळ्यांनी मिळून ते काम कम्प्लीट केलं आहे म्हणून = 1 आता आपण ह्या इक्वेशनला सोडवूया सगळ्यात पहिले काय करू जितकं काही सिम्पल करता येईल तितकं सिम्पल करू 4 × 5 = 20 - 4 × 9 = 36 - 4 × 1 = 4 - 4 × 5 = 20 बाकी तर काही सिम्प्लिफाय करता येत नाही आहे मग आपण ह्या दोघांचा काय करतोय मित्रांनो LCM घेतोय इथे 3 म्हणजे इथे येणार आहे 3 मल्टिप्लाय करायचं 3 × 4 = 12 - 12 × 13 = 1/3 आर आलं आहे त्यानंतर बाकी सगळं आता हे 1 त्या साईडला जात आहे त्यामध्ये 5/9 पण येतोय त्यामध्ये 1/5 पण येतोय हा वाला आणि हा -13/60 पण येतोय या सगळ्यांचा कंबाईन LCM घेऊया मित्रांनो तो माझ्यासाठी मला दिसतोय 360 या 1 360 ची गरज आहे या 9 40 ची गरज आहे 40 × 5 = 200 या 5 5 × 7 = 35 and 5 × 2 = 72 ची गरज आहे आणि याला 6 ची गरज आहे बरोबर तर हे येणार आहे 78 ओके सो अशा पद्धतीने आपल्याला हे तर मिळालं आहे फक्त सॉल्व्ह करायचं आहे 1/3R = हा मी अजून एक गोष्ट करतो हा 3 आणि इकडे डिवाईड केलं जाणार आहे 120 येऊन जाईल ओके मग पुढचा आन्सर आपण डायरेक्टलीच लिहूया सो 0 - 0 - 2 = 8 अँड इथे 0 येणार आहे ह्या 7 होणार आहे ह्या माझ्या स्ट्रॅटजीज आहेत मित्रांनो मायनस करण्याच्या त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने मायनस केलं तरी चालणार आहे जर तुम्ही IBCचे स्टुडंट असाल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल की कशा पद्धतीने मायनस करायचं आहे तुम्ही ते टॅकल करू शकता 6 - 0 = 6 6 & 8 हे येणार आहे 6 - 8 = 8 अँड हे येणार आहे 0 ना 1 येत आहे इथे 0 येत आहे 8 - 7 = 1 इथे 1 आलाय 3 हे कॅन्सल झालंय म्हणजे 10/120 आलंय 0 कॅन्सल झालंय म्हणजे 1/12 आन्सर आलंय कशाचं 1/R म्हणजे आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन 12 ओके होपफुली तुम्हाला कळत असेल जर कळत नसेल तर नक्कीच प्रिव्हियस लेक्चर्स बघा मित्रांनो कारण की माझ्या स्ट्रॅटेजीज थोड्या वेगळ्या आहेत ना नॉर्मल कॅल्क्युलेशनपेक्षा आपण काहीतरी वेगळं वापरतो पण त्यासाठी मी आधी काय वापरलं आहे आधी काय शिकवलं आहे हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर ते तुम्हाला खूप इफिशियंटली कळणार आहे आणि हा आपला शेवटचा प्रश्न होता अशा पद्धतीने जर तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा काय तुम्हाला कळतं आहे काय कळत नाही आहे कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत आम्ही तुमच्यासाठीच अविरत इथे झगडतो आहे इथे तुमच्यासाठी वेळ देतो आहे तुमच्यासाठी व्हिडिओ सेशन्स बनवतो आहे जर तुम्ही ऑनलाईन लेक्चर्समध्ये बघत असाल तर हे नक्कीच तुमच्या कामाला येणार आहे पण जर तुमचा बिलीव असेल ऑफलाईन लेक्चरमध्ये जो आमचाही आहे कारण की ऑफलाईन लेक्चरमध्ये स्टुडंट आम्ही फेस टू फेस बघत असतो
असतो. आमच्या एक्सपर्ट फॅकल्टीज त्या स्टुडंटसोबत फिजिकली डील करत असतात, समोर त्यांना बघत असतात. त्यावेळी त्यांना जे काही प्रॉब्लेम आहेत हे त्यांनी बोलून दाखवले पाहिजे हे गरजेचं नाही आहे. आज आम्ही 12 वर्षापासून शिकवतो आहे म्हणजे आम्हाला इतका एक्सपिरियन्स आहे की आम्हाला विद्यार्थ्याच्या डोळ्यात बघून कळतं की त्याला काय प्रॉब्लेम असेल, आणि आम्ही इतका अनुभव तर घेऊन बसलो आहे की त्या प्रॉब्लेमला डील कसं करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. सो जर तुम्ही ऑफलाईन लेक्चर्समध्ये इंटरेस्टेड असाल तर नाशिक रोडमध्ये बिटको पॉईंटला, संजय मेडिकलच्या वरती, आणि अशोक स्तंभला, गोळे कॉलनीत, सारा कॉम्प्लेक्सला, अशा पद्धतीने दोघेही ठिकाणी आपल्या छान ब्रांचेस आहेत. तुम्ही एकदा व्हिजिट करू शकतायत. आपल्या बॅचेस रेग्युलरली दर महिन्याला चालू होत असतात. जर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम असेल, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कुठेही अनसेक्युअर फील करत असाल, तर तुम्हाला सेक्युअर फील करण्यासाठी IBC इन्स्टिट्यूटचा हात नक्की तुम्ही धरायला पाहिजे. तुम्हाला तो आधार मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, एक्सपर्ट गायडन्स मिळणार आहे. एक्सपिरियन्स लोकांसोबत तुम्हाला शिकायला मिळणार आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण की ऑनलाईन लेक्चर्स करून तुम्ही काही कन्सेप्ट समजून घेऊ शकतात, पण जर तुम्हाला डीपली कन्सेप्ट समजायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला ऑफलाईन लेक्चर्समध्ये आमच्यासोबत यावं लागणार आहे. तुम्हाला फेस टू फेस भेटावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर तुम्ही नक्कीच IBC इन्स्टिट्यूटला संपर्क साधा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते नक्की आम्ही सॉल्व करू, तुम्हाला पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचं कुठेतरी सिलेक्शन होईल. येत्या एक्झाम्स ज्या आहेत, अपकमिंग एक्झाम्समध्ये, त्यामध्ये IBPS PO, IBPS क्लर्क, RRB वगैरे वगैरे खूप साऱ्या एक्झाम्स आहेत. अपॉर्च्युनिटी खूप आहेत, पण घेण्याची क्षमता आपल्यामध्ये, ती क्रिएट करण्याचं काम IBC इन्स्टिट्यूट करणार आहे. सो तुमच्या सपोर्टची सध्या तरी गरज आहे. त्यामध्ये तुम्ही व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आम्ही मोटिवेट होऊ आणि असे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी बनवू. आणि ऑफलाईन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायला विसरू नका. सो आज पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन कन्सेप्टसोबत. नवीन सगळं काही कन्सेप्ट असणार आहेत, नवीन तुमच्यासाठी टेक्निक्स आम्ही डेव्हलप करतो आहे, नवीन प्रकारचे प्रश्न असणार आहेत. हे सगळं घेऊन परत एकदा आपण पुढच्या सेशनमध्ये भेटणार आहोत. टिल देन आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.